महाविकास आघाडीमधील बिघाडी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे दोन जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील दहा पोलीस आयुक्तांच्या उपायुक्तांच्या बदल्या केलेल्या होत्या मात्र चार दिवसातच मुख्यमंत्र्यांनी त्या बदल्या रद्द केलेल्या आहेत यामुळे सरकारमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आलाय महाराष्ट्राचं सरकार अनेक डिसिप्लिनच्या बदल्यांचं आदेश काढतं आदेश काढून झाल्याच्या नंतर पुन्हा नवीन आदेश काढतं की आधीचा आदेश आता रद्द करण्यात येतोय किती कन्फ्यूज सरकार आहे म्हणजे तुमच्या तीन पक्षांची आपसातली भांडणं तुमचा आपसातला मतभेद याच्यामुळे महाराष्ट्राचा चायनाहून चा बसलाय कधीपर्यंत तुमची भांडणं चालणार आहेत आपसातली म्हणजे एका पक्षाचा मंत्री निर्णय घेतो हे तीन पक्षाचं सरकार आहे दुसऱ्या पक्षाचे मंत्री त्याला विरोध करतात एक दिवस आदेश निघतो दुसऱ्या दिवशी नवीन आदेश निघतो तीन महिन्यात किती तुम्ही आदेश काढले किती आदेश तुम्ही बदलले किती दिवस अशा प्रकारे कन्फ्यूज सरकार महाराष्ट्राच्या जनतेला पाहावं लागणार आहे या तिन्ही पक्षांची आपसातली भांडणं यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राची अवस्था अतिशय बिकट झाली आहे कधी तुमची भांडणं थांबणार आहेत हे या तिन्ही पक्षांना उत्तर द्यावं लागेल